तावडे हॉटेल गांधीनगर ते चिंचवाड दरम्यानच्या रस्त्यालगत अतिक्रमण वाढत आहेत या अतिक्रमणाकडे प्रशासनाचं दुर्लक्ष झाल्याच्या निषेधार्थ दलित महासंघाच्या वतीनं जिल्हाधिकारी कार्यालयासमोर बेमुदत धरणं आंदोलन सुरू करण्यात आलंय जमिनीभोवती पत्र्याचं कंपाऊंड केलं जातं त्या कंपाऊंडला बाहेरून टाळं लावून आतमध्ये दिवसभर काम सुरू असतं असा आरोप करण्यात आलाय दलित महासंघाच्या वतीनं जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आजपासून बेमुदत धरणं आंदोलन सुरू करण्यात आलंय तावडे हॉटेल गांधीनगर ते चिंचवाड दरम्यानच्या रस्त्यालगत अनेक अनधिकृत बांधकामं सुरू आहेत या मार्गावरील परिस्थिती जैसे थे ठेवण्याचे आदेश न्यायालयानं दिले आहेत तरीही काही जण जागेभोवती पत्र्याचं कंपाऊंड करून आतमध्ये बांधकामं करत आहेत कंपाऊंडच्या आत मजुरांना सोडलं जातं आणि त्यानंतर काम सुरू असताना दिवसभर त्या कंपाऊंडला बाहेरून टाळं लावलं जातं असा आरोप दलित महासंघानं केलाय अतिक्रमण रोखण्यात प्रशासन अपयशी ठरल्याचा आरोप करत आप्पासाहेब कांबळे यांनी मानेभोवती साखळी ठेवून त्या साखळीला टाळं लावलं होतं गांधीनगर रस्त्यालगतची अतिक्रमणं प्रशासनानं तातडीनं हटवावीत अशी मागणी आंदोलकांनी केली आहे